चांगदेव पासष्टी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज यांनी चांगदेव या एका श्रेष्ठ योगी राजाला केलेला सूत्रबद्ध उपदेश आहे. चांगदेव पासष्टी हा ग्रंथ फक्त 65 ओव्यांचा असला तरी त्यात सिद्धांताचे दर्शन असल्यामुळे या ग्रंथाचा अधिकार फार श्रेष्ठ आहे. चांगदेव यांना 1400 वर्षाचं आयुष्य होतं असं म्हणतात, म्हणजेच त्यांचा अध्यात्माचा अभ्यास दीर्घकाळाचा होता हेच त्यातून सुचवलं जातं. असा दीर्घकाळ अभ्यास करूनही त्यांच्या अध्यात्मज्ञानात काही त्रुटी राहिली आणि त्यांना ज्ञानेश्वर महाराजांकडून उपदेश घ्यावा लागला. हा उपदेश ज्यांना करायचा होता ते चांगदेव निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतलेले अधिकारी पुरुष होते आणि म्हणूनच हा उपदेश सूत्रमय पद्धतीने केलेला आहे. चांगदेवरायांना हा उपदेश ज्ञानेश्वरांनी आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्या आदेशावरूनच केला आहे. या पत्रातल्या 65 ओव्यांमधून निर्गुण निराकार आत्म्याच्या सच्चिदानंद स्वरूप अवस्थेची निरंतर जाणीव चांगदेवांना करून दिली आहे. ज्ञानेश्वरी अमृतानुभव आणि चांगदेव 65 ही ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयीन प्रस्थानत्रयी या ग्रंथामुळे साकार झाली आहे. चांगदेवरायांचा लौकिक महान योगी म्हणून होता. त्याला नाना विद्या नाना कला प्राप्त होत्या. मृत माणसांना संजीवन देण्याचं सामर्थ्यही त्यांच्याकडे होतं. पण त्यांना स्वतःच्या ज्ञानाचा पराकोटीचा गर्व आणि अहंकार होता. ज्ञानदेवांना पैठणचे सर्वश्रेष्ठ धर्मपीठ शरण आल्यानंतर त्यांचे नाव सर्व महाराष्ट्रात दुमदुमले. ज्ञानदेवांचा एकीकडे मत्सर वाटत असताना सुद्धा त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची ओढही चांगदेवांच्या मनात निर्माण झाली. पण वयानी लहान असलेल्या याला आपण स्वतःहून भेटायला जाणं त्यांना प्रशस्त वाटेना. विचारांती ज्ञानोबांना पत्र पाठवायचं असं चांगदेवांनी ठरवलं. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना पत्र पाठवलं पण ते कोरं होतं. मायन्यापासूनच अडचण पडली. ज्ञानेश्वर साक्षात परमेश्वराचे अवतार आहेत, मग त्यांना चिरंजीव कसे लिहावे? तीर्थरूप लिहावे तर वयानी लहानच आहेत. म्हणून शिष्याकरवी शेवटी ते पत्र म्हणजेच कोरा कागदच पाठवला. तेव्हा मुक्ताबाई म्हणाली, 1400 वर्ष तपश्चर्या करून चांगदेव कोरा तो कोराच राहिला. पण ज्ञानेश्वरांच्या मते चांगदेव कोरा म्हणजे शुद्ध आहे, म्हणजे उपदेशास योग्य आहे असं समजून ज्ञानेश्वर महाराजांनी पत्राला उत्तर म्हणून 65 ओव्या लिहून पाठवल्या आणि तीच ही चांगदेव 65. या ग्रंथाच्या पहिल्या ओवीपासून 36व्या ओवीपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्म्याचे वर्णन केले आहे आणि 37व्या ओवीपासून ते 65व्या ओवीपर्यंत ज्ञानेश्वरांनी जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य कसं आहे हे अनेक उदाहरणं देऊन सांगितलंय. श्री चांगदेव 65. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासु दावीमगग्रासु प्रगटला करी. ज्ञानदेवांनी योगबळाने हे जाणवलं होतं की ह्या योगी चांगदेवाच्या निर्मळ अंतःकरणात साधनेचा अहंकार सूक्ष्म रूपाने वावरतो आहे आणि म्हणून त्यांनी पत्राच्या सुरुवातीलाच कुठलाही मायना न लिहिता स्वस्ती श्री वटेषु असं म्हटलंय. स्वस्ती म्हणजे कल्याण, क्षेम. ते चांगदेवाला सुरुवातीलाच तुझं कल्याण असो असं म्हणतायत. चांगदेवांना एकूण 14 नावे होती, त्यातले वटेश हे एक नाव होतं.
वटेश या संबोधनात श्री शंकरांचाही मंगलमय निर्देश होतो. भगवान श्री शंकर स्वतः लपतो तेव्हा या मायावी जगाचा आभास निर्माण होतो. म्हणजेच परमात्मा अज्ञानाने झाकला गेला असता या जगाचा खोटा देखावा दाखवतो आणि तोच परमात्मा गुरुकृपेने प्रकट झाल्यावर या जगावर असलेले अज्ञानाचे आच्छादन दूर करून, म्हणजेच जसं बीमध्येच वृक्ष असतो, बी नष्ट झालं की वृक्ष निर्माण होतो, तसं स्वतःच परमेश्वर प्रकट झाला तर हे जग नष्ट होतं, विश्वाचा ग्रास तो घेतो. परमात्मा म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान नष्ट होणारच. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे न खोमताजो. पहिल्या ओवीत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की परमेश्वर लपला की जगाचा आभास प्रकट होतो. दुसऱ्या ओवीत पुढे ते सांगतात की परमेश्वर स्वतःच नटतो आणि आपण स्वतः लपून आपलं स्वतःचं रूप स्वतःच द्रष्टा होऊन पाहतो. वरवर पाहता परमेश्वराचं प्रकट होणं किंवा लपणं ह्या दोन अवस्था दिसतात, परंतु परमेश्वर हा निर्गुण निराकार असून तो विदेही अवस्था भोगतो. त्यामुळे उघड होणं किंवा लपणं हे दोन्ही गुण परमात्म्याला स्पर्श करीत नाहीत. बहु जव जव होये, तव तव काहीच न होये, काही न होनी आहे अवघाची जो. स्वतः लपून जेव्हा तो परमात्मा प्रकट होतो तेव्हा तो सृष्टीच्या नाना रूपात नटतो. तो कितीही नटला तरी परमात्म्याच्या मूळ सच्चिदानंद रूपात यत्किंचितही बदल होत नाही. जो अज्ञानी आहे त्याच्यासाठी ह्या नटलेल्या सृष्टीचा आकार आहे, परंतु ज्ञानी पुरुषाला हे आकार दिसतच नाहीत. जगाचा परमेश्वरात विलय होतो आणि जे काही आहे ते सर्वत्र ओतप्रोत म्हणजेच आत बाहेर आहे, म्हणजेच परमात्मा सर्वत्र आहे ह्याचा त्याला साक्षात्कार होतो. सोने सोने पणा उणे न येताची झाले लेणे, तेवी नवेचिता जग होणे अंगे जया. श्री ज्ञानदेव महाराज चांगदेवांना दृष्टांताच्या माध्यमातून हे तत्वज्ञान सोपं करून आता सांगतायत. प्रस्तुत ओवीतून ज्ञानेश्वर सांगतात की आपण सोन्यापासून अलंकार निर्माण करतो, परंतु सोन्याचे हे सुंदर नक्षीदार अलंकार घडवल्यावर सोन्याचं सोने पण नष्ट होत नाही, उलट सोनेच अलंकाराचे रूप धारण करते. सोन्याचे अलंकार व्हावेत तसे परमेश्वराचे हे विश्वरूप आहे. या परमात्म्यात त्यामुळे किंचित सुद्धा फरक पडलेला नाही. परमात्मा स्वरूपाचा नाश न होता ते परमात्मा स्वरूप स्वतःच जगरूप धारण करते आणि जग बनते. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. समुद्राच्या लाटा एकामागून एक उसळत असतात, त्या पुढे उसळत किनाऱ्याशी येतात आणि पुन्हा माघारी शांतपणाने वळतात. ह्या लाटांचा खेळ सतत चालूच असतो. त्या लाटांमध्ये पाणीच असतं. ते पाणी पाहण्यासाठी कधीतरी लाटांचं वस्त्र दूर करावं लागतं का? लाटा बाजूला न करता सुद्धा पाणी मूलतः उघडच आहे ना. पाण्यावर जे कल्लोळ उठतात त्यांची कंचुकी बाजूला सारून पाण्याला कधी पाहावं लागत नाही. लाट काय किंवा कल्लोळ काय, त्यांनी रूप जरी बदललं तरी ते मूळ पाणीच आहे ना. त्याचप्रमाणे हे चांगदेवा, परमेश्वराने ह्या मायावी जगाची निर्मिती केली तरी मूळ परमात्मा काही लपून राहत नाही. जसं लाटा हा व्यक्तरूपातला पाण्याचा कल्पित खेळ आहे, सगळीकडून ते पाणीच आहे, तसा ह्या मायावी विश्वात सगळीकडे एक परमात्माच भरून राहिलाय. ज्याला तू विश्व समजतोस ते वास्तविक परमात्म्याचे नटलेले रूपच आहे.
परमाणुचिया मांदिया पृथ्वीपणे नवचेची वाया देवी विश्वस्फूर्ती इया झाकवेनाजो। पुढे ज्ञानदेव सांगतात की परमाणूंचे समुदाय एकत्र आल्यामुळे पृथ्वीला काही बाधा येत नाही। या पृथ्वीवर अनंत परमाणू वावरत असतात, ते प्रकट होतात आणि पुन्हा पुन्हा लोप पावतात। या पृथ्वीचे बाह्यांग परमाणूंनी झाकले गेले आहेत, त्यामुळे पृथ्वी तत्व काही लोप पावत नाही। त्याचप्रमाणे परमात्मा कधीच ह्या प्रकट विश्वाच्या स्फूर्तीने झाकला जात नाही, कारण विश्वाची स्फूर्ती हे ज्ञान कल्पनेतील आहे आणि विश्व ही परमात्म्याची स्फूर्ती आहे। कळांचे निपांघुरणे चंद्रमा हरपो नेणे कावन्ही दीपपणे आननो हे। परमात्मा कधीच झाकला जात नाही हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी काही दृष्टांत चांगदेवाला दिलेत। ज्ञानेश्वर म्हणतात की प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र कलेकलेनी वाढत जातो। प्रतिपदेची पिटुकली चंद्रकोर पौर्णिमेच्या दिवशी रात्री पूर्ण वाटोळ्या स्वरूपात शांत शीतल होऊन दृश्यमान होते। आकाशमध्यावर पौर्णिमेचा पूर्णचंद्र आनंदाने झुलत असतो आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत ते चंद्रबिंब कलेकलेनी लोप पावत अमावस्येला आकाशातून नाहीसे होते। हे कलेचे पांघरून पडले तरी चंद्र कधी लोप पावतो का? कला आणि चंद्र यांचे स्वरूप वास्तविक एकच आहे। तसंच अग्नी जरी दिव्याच्या रूपाने प्रकट झाला तरी तो मूळ अग्नीच आहे। तो दिवा काही अग्नीपासून निराळा नाही किंवा दिव्यातून बाहेर पडणारा प्रकाश दिव्यापेक्षा वेगळा नाही। तसे हे प्रकट जग परमात्म्याहून निराळे नाही हे तू चांगदेवा समजून घे। म्हणून अविद्या निमित्ते दृश्यद्रष्टृत्व वर्ते ते मी नेणे आईते ऐसेची असे। आणि म्हणून पाहणारा आणि दृश्य या दोघांचे कारण अविद्या आहे। एकाच चैतन्याला अविद्येमुळे पाहण्याचे सामर्थ्य मिळते आणि तेच चैतन्य पाहण्याची वस्तू पण आहे। पण या सर्वांचं अधिष्ठान परमात्मरूप असलेला मीच आहे। पण अविद्येमुळे मी हा फरक जाणत नाही। केवळ अज्ञान आणि अविद्येमुळे दृश्य आणि द्रष्टा म्हणजेच बघायची वस्तू आणि बघणारा वेगळा असा व्यवहार घडतोय। जे अज्ञानी आहेत त्यांना हा विश्वाचा पसारा दिसतो, पण जे ज्ञानी आहेत त्यांना हा विश्व पसारा दिसत नाही, तर त्यामागचा सर्वत्र भरलेला परमात्माच जाणवत राहतो। हा स्वतःचा अनुभव ते मी नेणे या ओळीतून ज्ञानेश्वर चांगदेवांना सांगतात। जेवी नाम मात्र लुगडे ये हवी सुतचिते उघडे कामाती मृद भांडे जयापरी तेवी द्रष्टा दृश्य दशे अतीत दृणमात्र जे असे ते चिद्रष्टा दृश्यमिसे केवळ होय। वरील ओवीतील तत्व अधिक चांगले उलगडावे यासाठी ज्ञानेश्वर या ओवीत आणखी दोन दृष्टांत देतात। जसे आपण लुगडे पाहतो म्हणजेच विणलेले वस्त्र पाहतो, ते वस्त्र आपण नजरेने अनुभवतो, त्याचा रंग, त्याचा पोत, त्याच्यावरची नक्षी, त्याचे काठ पदर सर्वच पाहतो, वेगवेगळेपणाने पाहतो, पण ते सर्व सुतानेच विणलेलं असतं। उभे आणि आडवे धागे एकत्र येऊन ते निर्माण झालेलं असतं, पण शेवटी ते लुगडं सूतच आहे ना। तसंच आपण मातीची वेगवेगळ्या आकाराची रंगाची वेगवेगळ्या नावांची भांडी पाहतो। आकार रंग नाव ही जरी वेगळी असली तरी ती शेवटी मातीच ना। तसं सृष्टी ही वेगवेगळ्या रंगांनी आकारांनी आणि नावांनी दृश्य होत असली तरी तो परमात्माच या सृष्टीरूपाने विश्वरूपाने नटलेला आहे। तिथे दृश्य आणि द्रष्टा एकच
तोच आहे. अलंकार येणे नामे असिजे निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे अवयविया जेवी. इथे ज्ञानेश्वर सोने आणि सोन्याच्या अलंकारांचा दृष्टांत परत देतात आणि पुढे म्हणतात, माणसाला निरनिराळे अवयव असतात, हात पाय डोके कान डोळे असे अनेक अवयव, पण हे शरीरापासून भिन्न नसतात, ते सर्व अभेद रूपाने एकत्रच नांदत असतात. देवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थांची यापरी प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. तसे मायाविशिष्ट ईश्वरापासून निर्जीव पाषाणापर्यंत अगदी पृथ्वीपर्यंत हे विश्व जे नाना प्रकारच्या वस्तूंनी नटलेले आहे ते सर्वच ज्ञान आहे असं ज्ञानेश्वर चांगदेवांना पटवून देत आहेत. ह्या पृथ्वीवर परमेश्वराचा प्रकाश पडतो म्हणून सर्व आकार दृश्यमान होतात. तो जो प्रकाश आहे तो मीच आहे म्हणजे ब्रह्मचैतन्य आहे हे केवल ज्ञान होणं आवश्यक आहे. नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना समजवून सांगण्यासाठी दृष्टांतांच्या मालिकाच समोर ठेवतात. या ओवीतही ते भिंत आणि भिंतीवरची चित्र यांचा दाखला देतात. जसं समोरच्या भिंतीवर नाही नाही ती अनेक प्रकारची नाविन्यपूर्ण उत्तम चित्र सुंदर रंगवतो, आपण ती चित्र पाहतो. आजची टी व्हीवरची मालिका आणि चित्र त्या सर्व चित्रांचं कौतुकसुद्धा करतो, परंतु ती सर्व चित्र दृष्टीने अनुभवल्यानंतर शेवटी काय लक्षात राहतं? तर ज्यावर ही चित्र रेखाटली ती समोरची भिंत किंवा आजच्या भाषेत म्हणजे टी व्हीची काच. कारण चित्र उद्या पुसली जातील परंतु भिंत मात्र निश्चित राहील. त्याप्रमाणे ह्या विश्वाकारातून आपण परमात्माच अनुभवतो. जगाच्या आकारात प्रकाशणारे हे परमेश्वराचे केवल ज्ञानच आहे. म्हणजे काय? तर या विश्वात जेवढे जेवढे म्हणून आकार आहेत ते भिन्न भिन्न जरी जाणवले तरी या विश्वाकारात ती संवित्ती म्हणजे केवल ज्ञानच प्रकाशित झाले आहे. बांधयाची मोडी बांधा न होनी गुळाची गोडी तया परी जग परवडी संवित्ती जाण. या ओवीत ज्ञानेश्वर महाराज गुळाचा दृष्टांत देतात. आपण जेव्हा उसाचा रस आटवून गुळाची ढेप करतो तेव्हा गुळाला फक्त एक आकार दिला जातो. गुळाची गोडी ही त्या आकारात नाही तर त्या गुळात आहे. गुळाची ढेप मोडली तर गुळाची गोडी गेली असं होत नाही. ढेप फोडून गुळ खाल्लास तरी गोडी तीच राहणार. मूळ गोडी आणि आकार यांचा संबंधच नाही. गुळ कोणत्याही आकारात प्रकट झाला तरी गोडी तीच. त्याचप्रमाणे ह्या विश्वात विविध आकार नांदत आहेत परंतु परमेश्वरी प्रतिती सर्वत्र एकच आहे. त्या आकारातल्या द्वैताचा आणि परमेश्वरी स्वरूपाचा काही संबंध नाही. तो कधी आकारात बंदिस्त होतच नाही हे तू चांगदेवा जाणून घे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. घडियेचे नि आकारे प्रकाशिजे जेवी अंबरे तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे. पुढच्या दृष्टांतात ज्ञानेश्वर महाराज वस्त्राच्या घडीचे उदाहरण देतात. आपण वस्त्राच्या घड्या घालतो, घडी जरी घातली तरी घडी अनुभवत नाही तर वस्त्र अनुभवतो. आपल्याला वस्त्राचं ज्ञान होतं. घडीच्या आकारातूनही वस्त्रच खुलत राहतं. त्याप्रमाणेच हा निराकार परमात्माच या अफाट विश्वाकारातून अनुभवत असतो. ह्या विश्वस्फूर्तीतून
परमात्माच स्फुरत असतो. न लिंपता सुख दुःख येणे आकारे क्षोभो निनावेक होय आपणिया सन्मुख आपणचिजो. हा परमात्मा विश्वात विविध आकारातून प्रकट होतो, पण त्या आकाराच्या सुखदुःखात तो कधीच लिप्त होत नाही. विश्वाच्या आकाराने तो क्षणभर त्या परिमाणास प्राप्त होतो, स्वतःच स्फुरण पाहून आपणच आपल्या सन्मुख होतो. तो ह्या व्यावहारिक सुखदुःखात जराही लिंपला जात नाही. तयानावदृश्याचे होणे संवित्ती दृष्टत्वा आणिजे तेणे बिंबा बिंबत्व झाले पणे प्रतिबिंबाचे. संवित्ती म्हणजे परब्रह्म परमात्मा. ज्याप्रमाणे आरशात दिसणारे आपले प्रतिबिंब काही निर्माण होत नाही, केवळ आरशामुळे ते दिसते, त्याचप्रमाणे त्यांनी निर्माण केलेल्या आभासमय दृश्यामुळे त्याला दृष्टत्व प्राप्त होते, त्यालाच दृश्याचे होणे असे म्हणतात. हा बिंब प्रतिबिंबाचा खेळ आहे. मूळ बिंबामुळे प्रतिबिंब दिसते. मूळ बिंब आहे म्हणून प्रतिबिंब प्रतीत होते. परमात्मा आहे म्हणून ही आभासात्मक सृष्टी दिसते. हे समजावून घेतलं की सुखदुःखापासून आपली सुटका होते, आपण त्यात कधी लिप्त होत नाही. देवी आपणची आपुला पोटी आपण या दृश्य दावित उठी द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. आपण आपलेच प्रतिबिंब स्वतःच अनुभवतो आणि ते बिंब पाडणारे आपलेच मुख हे मूळ बिंब आहे हे जाणतो. प्रतिबिंब अनुभवणं हे अविद्येचं लक्षण आहे आणि मूळ बिंब अनुभवणं हे विद्येचं लक्षण आहे. या प्रकारे जेव्हा आपण ही मायावी सृष्टी अनुभवतो तेव्हा परमात्मा हा मूळ भावात आहे हे लक्षात येतं. हेच ज्ञानाचं लक्षण आहे. निराकार परमात्मा सृष्टीच्या रूपाने सगुण साकार नटला आहे हे लक्षात येतं. म्हणजेच हा परमात्माच द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीने वावरत असतो. ही त्रिपुटी तो स्वतःच मांडतो आणि त्याचा व्यवहारही तोच करतो. सुताचिये गुंजे आत बाहेर नाही दुजे देवी तिनपणे विण जाणीजे त्रिपुटी हे. वरील तत्वाच्या पुष्टीसाठी ज्ञानेश्वर महाराज सुताच्या गुंड्याचे उदाहरण देतात. सुताच्या गुंडीमध्ये आत काय किंवा बाहेर काय, सुता वाचून दुसरं काहीच नसतं. त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीमध्ये परमात्म्या वाचून दुसरं काहीही नाही. पाहणारा म्हणजे द्रष्टा, देखावा म्हणजे दृश्य आणि पाहणे म्हणजे दर्शन. या त्रिपुटीमध्ये ज्ञाना वाचून दुसरं काहीही नसतं. म्हणजेच या त्रिपुटीत तीन पण म्हणजे तीन प्रकार नसून ही त्रिपुटी परमार्थाच्या अर्थाने एकच आहे. नुसधे मुख जैसे देखी जतसे दर्पण मिसे वायाची देखणे ऐसे गरमो लागे. वरील आरशाचा दाखलाच पुढे नेत ते सांगतात की आपण हातात आरसा घेतला की त्या आरशात आपलेच मुख आपल्याला दिसते. हे आपल्या मुखाचं प्रतिबिंब आहे हे आपल्या लक्षात येतं. आपण जेव्हा प्रतिबिंब पाहतो तेव्हा मूळ बिंब तिथेच समोर असतं. आरशात पडलेलं प्रतिबिंब हे मुळात वायाच आहे, काहीच नाही आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा परमात्म्याचा हा भास आभासाचा खेळ नेमका काय आहे हे लक्षात येतं. परमेश्वर निराकार निर्गुण आहे हे संत ज्ञानेश्वर प्रस्तुत ओवीतून चांगदेवांना सांगतायत. आरशात दिसणारा मुखाचा प्रतिबिंबात्मक आभास हा आरसा दूर नेला की नष्ट होतो, त्यामुळे आरशात आपले मुख पाहणारा सुद्धा आपोआपच दूर होतो. प्रतिबिंब दूर होऊन मूळ मुख तसंच राहतं. प्रतिबिंब व्यर्थ आहे
हे त्यावेळी जाणवते. तैसे नवचता भेदा संवित्ती गमे त्रिधा हेची जाणे प्रसिद्धा उत्पत्ती या. संवित्ती म्हणजे परमात्मा. हा जरी तीन प्रकारे जाणवला तरी मूलतः तो निर्विकारच आहे हे चांगदेवा तू हे जाणून घे. ज्ञान घन परमात्मा निर्विकारच आहे ही सर्वांना माहीत असलेली उपपत्ती तू जाणून घे. दृश्याचा जो उभारा तेची द्रष्टत्व होय संसारा या दोही माजिल अंतरा दृष्टी पंगु होय. ज्ञानदेव म्हणतात की मायावी विश्वाच्या दृश्याचा हा जो देखावा आहे तो मूलतः परमात्म्याचा संसार. ते परमात्म्याचं साकार रूप आहे. या दोन्हीमधला जो भेद आहे म्हणजे विश्व आणि परमात्मा यामधला भेद जाणवतो आहे तो मुळात नाहीच आहे. कारण भेद पाहू गेल्यास विचार पंगू म्हणजे पांगळा होतो म्हणजेच तो नष्ट होतो. कारण तो मुळात नाहीच आहे. दृश्य हा अज्ञानाचा अविद्येचा खेळ आहे. अविद्या नष्ट झाली की विश्वाचा पसारा आपोआप थांबतो आणि संपतो. सर्वत्र परमात्माच भरून राहिलेला आहे ह्याचा साक्षात्कार होतो. दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही आणि दृश्ये विण काही दृष्टत्व होणे. संत ज्ञानेश्वर चांगदेवांना सांगतात की हे जे मायावी दृश्य जग आहे तेच जर साकार झालं नाही तर दृष्टी कुठले दृश्य बघणार आणि कशाचे ग्रहण करणार. म्हणून दृश्याचे जालेपणे दृष्टी द्रष्टत्व होणे पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. दृश्य असल्यामुळेच ज्ञानाला दृष्टित्व प्राप्त होते. परंतु दृश्य गेल्यावर दृष्टी आणि द्रष्टा हे दोन्हीही त्याबरोबरच जातात असं समज. ज्ञानदेव चांगदेवांना एकच विचार पुन्हा पुन्हा सांगत आहेत की दृश्यावर द्रष्टा अवलंबून आहे. एवं एकची झाली ती होती तिन्ही गेलिया एकची व्यक्ती तरी तिन्ही भ्रांती एकपणसाच. याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकाच परमात्म्याची द्रष्टा दर्शनादी तीन रूप होतात. विचारांचा उदय झाला म्हणजे त्या तिघांचाही नाश होऊन एक परमात्माच अवशिष्ट राहतो. हा परमात्मा आपल्या अविद्येच्या निमित्ताने द्रष्टा दृश्य आणि दर्शन या तीन रूपात प्रकट झाला आणि ही त्रिपुटी सिद्ध झाली. आपण जेव्हा गाढ झोपतो तेव्हा स्वप्नात कितीतरी गोष्टी पाहतो परंतु त्यातली एकही गोष्ट सत्यसृष्टीत जागा झाल्यावर आपल्याला दिसत नाही. म्हणजे काय तर झोप ही अज्ञानदर्शक असल्यामुळे स्वप्न सत्य वाटत होतं. स्वप्न ही भ्रांती झाली. ती भ्रांती नष्ट झाल्याने तो एकला एकटाच राहिला. तसे हे तीन संपल्यानंतर फक्त परमात्माच शाश्वत राहिला. आपण निर्माण केलेले मायावी विश्व त्या विश्वाचे नटलेपण हे त्याचे स्वप्न होते. त्या स्वप्नाचे ते दर्शन होते आणि तो ते घेत होता. अज्ञानदर्शक असल्यामुळे स्वप्न सत्य वाटत होतं. स्वप्न ही भ्रांती झाली. ती भ्रांती नष्ट झाल्यावर तो परत एकटाच राहिला. दर्पणाच्या आधीशेखी मुख असतची असे मुखी माझी दर्पण अवलोकी आन काही होये. ज्ञानदेव महाराज पुन्हा आणखी एक दृष्टांत देतात. आरशाच्या पूर्वी आणि नंतर मुख जसे आपल्या ठिकाणी आहेच मग आरसा पाहिल्यावर त्यात काही वेगळे मुख निर्माण होणार नाही. आरशातले आपले मुख हा प्रतिबिंबाचा केवळ खेळ आहे. परमात्मा हा तसाच आहे. जगाच्या उत्पत्तीपूर्वी तो आहे तसाच होता. जगाच्या निर्मितीमुळे त्याने जणू आपलं मुख आपले निर्विकार अस्तित्व दर्पणात पाहिलं. प्रलयानंतर ते दृश्य नष्ट झालं तरी परमात्मा हा आहे त्या ठिकाणीच राहतो. त्याच्या मूळ अस्तित्वाला काहीही
बदल होत नाही. पुढे देखिजे तेणे बगे, देखते ऐसे नमो लागे, परिदृष्टी ते वाऊगे झकवित असे. आरशाचा दृष्टांत ज्ञानदेव अधिक विस्तृतपणाने इथे सांगतात. ते म्हणतात, आरशाच्या निमित्ताने प्रतिबिंब बघितलं जातं. ते प्रतिबिंब म्हणजे आपलं तोंड दिसतं आहे असं वाटतं, परंतु प्रतिबिंब रूपाने आरशात जे दिसतं ती वस्तू आणि आपल्या मानेवर असलेलं आपलं तोंड हे भिन्न आहे. प्रतिबिंबाचा देखावाच आपल्याला फसवतो, कारण आरशात प्रतिबिंब नाहीच, तिथे काहीच नाही आहे. काचेच्या पाठीमागे पारा लावला म्हणून हा दृष्टीभ्रम झाला. काचेच्या पलीकडला पारा जर आपण खरवडून काढला तर समोरच्या काचेत आपलं प्रतिबिंब उमटतच नाही. म्हणजेच आपले जे प्रतिबिंब आरशात पडते ते केवळ आपल्या डोळ्यांना फसवीत असते इतकंच. म्हणून दृश्याची वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तुमात्र निहाळे आपणा पाशी. म्हणून दृश्य ज्यावेळी दिसते त्यावेळी दृश्य आणि द्रष्टा याहून वेगळी जी ज्ञानवस्तू आहे तीच आत्मस्वरूपापासून भिन्न आहे, असे हे चांगदेवा तू विचाराने निरीक्षण कर. आणि ही परमात्म नावाची वस्तू पूर्णपणे ज्ञान मात्र आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घे. या ज्ञानमार्गानेच तू परमात्म्याला जाणून घे. वाद्य जाते विणध्वनी, काष्ट जाते विणवन्ही, तैसे विशेष ग्रासूनी स्वयेची असे. संत ज्ञानेश्वरांची समजवून सांगण्याची हातोटी अतिशय सुलभ आणि सोपी आहे. अनेक दृष्टांताच्या आधारे ते स्वतःचे म्हणणे पटवून देतात. या ओवीत ते वाद्य आणि ध्वनीचा दृष्टांत देतात. कुठल्याही वाद्यात ध्वनी हा गुप्तपणे नांदतच असतो. तो जेव्हा विशेष रूपाने प्रकट होतो तेव्हा फक्त ऐकू येतो. अन्यथा सामान्य रूपात वाद्य हे आपला ध्वनी अप्रकटपणाने सांभाळतच असते. काष्ठामधला वन्नी जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो आपल्याला दिसतो, प्रसंगी तो भाजून पण काढतो. पण जेव्हा हे विशेष रूप सुप्तावस्थेत काष्ठात नांदत असते तेव्हा सुद्धा तो अग्नी काष्ठात शांतपणाने नांदतच असतो. तसे परमेश्वराने दृश्याच्या निमित्ताने साकार रूप विशेष रूपात प्रकट केले म्हणून हे दृश्य जगत आपल्याला भासते आणि प्रत्यक्ष अनुभवाला येते. परंतु या विश्वाचा ग्रास करून जेव्हा परमात्मा स्वतः स्वतःशी एक रूप होतो तेव्हा ते दृश्य जग त्याच्यातच सामावून जाते. ध्वनीचे काय, वन्नीचे काय किंवा दृश्य जगाचे काय, हे सारे केवळ प्रकट झाल्यावरच आपल्याला अनुभवायला येते. हे चांगदेवा तू जाणून घे, अन्यथा सामान्य रूपात ते तिथे नांदतच असतात. जे म्हणता नये काही, जाणू नये कैसेही, असतची असे पाही असणे जया. तसेच या परमात्म्याला कधी आपण तो नाही असे म्हणू शकत नाही. त्याला जाणून घेण्यासाठी कुठलेही प्रमाण नाही, कारण परमात्मा निर्गुण निराकार आहे, त्याला प्रत्यक्ष कसे अनुभवणार. परंतु त्याचे अस्तित्व कुठल्याही काळात नाकारता येत नाही. त्या परमेश्वराविषयी नेमकेपणाने बोलता येत नाही, कारण तो नामात नाही की रूपात नाही. आणि म्हणूनच श्रुती त्याचं वर्णन करताना नेती नेती असे म्हणतात. आपुलिया बुबुळा, दृष्टी असोनि अखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञान रूप जो. सांगदेवा हे जे परब्रह्म रूप आहे ते स्वतः स्वतःला कधीच निराळेपणाने पाहू शकत नाही. जसे आपल्या डोळ्यात जी बुबुळं आहेत त्या बुबुळांना हे आपले डोळे पाहायला असमर्थ आहेत. म्हणजेच काय की ही जी बुबुळे आहेत
ती विश्व प्रत्यक्षात अनुभवतात, परंतु स्वतःला ती पाहू शकत नाहीत. तसा परमेश्वर द्रष्टा होऊन विश्व अनुभवतो व स्वतःला त्या रूपात पाहतो, पण आपलं निराकार रूप मात्र तो पाहू शकत नाही. डोळ्याला सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी आहे, पण स्वतःला पाहायला तो आंधळाच आहे, कारण तो पाहणे रूपच असल्याने त्याचे जवळ पाहणेपणा नाही. त्याचप्रमाणे परमात्मा ज्ञानरूप असल्याने आपण आपल्या ज्ञानाचा विषय होणे त्याला शक्य नाही. जे जाणणे चिकी ठाई नेणणे कीर नाही, परिजाणणे म्हणून याही जाणणे कैसे. जो आत्मा मुळात जाणणं स्वरूपच आहे, नेणणे म्हणजे अज्ञान त्याच्या ठिकाणी खरोखरीच नाही. पण आत्म्याला जाणायचं आहे असं म्हटलं तरी आत्मा जाणायचा कसा? परब्रह्म हे ज्ञानस्वरूप. सूर्याजवळ जसा केवळ प्रकाश असल्याने त्याला अंधार ठाऊकच नाही, तसा तो स्वतःच ज्ञानस्वरूप असल्याने तो स्वतःला वेगळेपणाने जाणू शकत नाही. या प्रकाशाच्या असीम गोळ्याला प्रकाश म्हणतात हे त्यांना ठाऊक नाही. तसेच या परमात्म्याच्या बाबतीत जाणण्यासंबंधी होते, त्याला नेणीव म्हणजे काय ते ठाऊक नाही, त्यामुळे याला ज्ञानाची जाणीव म्हणतात हेही त्याला ठाऊक नाही. या लागी मौनेची बोलिजे काही न होनी सर्व होईजे, नभता लाहिजे काही स नाही. चांगदेवा, म्हणून मौन स्वीकारूनच आत्म्याशी बोलावे लागते, कारण आत्म्याला केवळ मौनाचीच भाषा कळते. काहीही न करता सर्व करावे लागते, आपणच सर्व काही व्हायचे असते. नाना बोधाची ये सोयरिके साचपण जेणे एके, नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. जसे अनंत लाटांच्या परंपरेला पाणी अधिष्ठान आहे, म्हणजे पाण्यामुळे अनंत लाटांना खरेपणा मिळतो, पण खरं पाहिलं तर लाटा पाणी स्वरूपच असतात. तसं चांगदेवा, या विश्वामध्ये ज्ञान तर अनंत वाटांनी पसरलेलं आहे, ज्ञानाचे विषय अनंत आहेत. एका मर्त्य देहाला हे संपूर्ण ज्ञान कधीतरी जाणून घेता येईल का? परंतु जगातल्या ह्या अनंत प्रकारच्या ज्ञानाला परमेश्वरामुळे खरेपणा प्राप्त झाला आहे हे तू जाणून घे. या अनंत वाटांनी पसरलेल्या ज्ञानाचा मूळ अधिष्ठाता परमात्माच आहे. जसे समुद्रातल्या पाण्यामुळेच ह्या लाटा सतत उत्पन्न होत असतात, तसे हे अनेक प्रकारचे ज्ञान हे केवळ परमात्म्याच्या ठिकाणी नित्यनूतनपणे प्रकट होत राहते. जे देखिजते विण एकले देखते पण, हे असो आपणिया आपण आपणची जे. जे ज्ञान कुणास दृश्य न होता स्वरूपानेच एकटे असते, त्याचे शब्दाने किती वर्णन करावे? ते अद्वितीय, त्याला कोणी नातेवाईक नाहीत, कोणी मित्र नाहीत. जे शुद्ध ज्ञानस्वरूपात आहे, त्या शुद्ध ज्ञानाला जाणून घेणारे अन्य ज्ञान नाही हे लक्षात घ्यायला हवं. जे कोणाचे नभते नि असणे, जे कोणाचे नभता दिसणे, कोणाचे नभता भोगणे केवळ जो. सांगदेवा, हे जे आत्मस्वरूप आहे ते कुणाच्याही अस्तित्वावर अवलंबून नाही, ते स्वयंभू आहे. कुणीही विश्वात नसलं तरी हे आत्मस्वरूप नांदतेच राहणार आहे. कुणाच्याही ज्ञानाचा विषय न होणारे हे जे आत्मस्वरूप आहे ते ज्ञानाच्या रूपातच वावरत राहते. त्या ज्ञानाला भोगता नाही की तो कुणाचा भोग होत नाही. कुणाचाही भोग्य नसताना सुद्धा हे ज्ञानस्वरूप परमात्मस्वरूप स्वतःच स्वतःला भोगत राहते. ते स्वतः प्रकाशमान आहे आणि स्वरूपाने आनंदरूप आहे. तया पुत्र तू वटेश्वराचा
रवा जैसा कापुराचा, चांगया मज तुझ आपणयाचा, बोल ऐके. येथवरच्या पहिल्या 36 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्म्याचे स्वरूप लक्षणांनी वर्णन केले आहे. आता पुढच्या ओव्यांमध्ये 65 ओव्यांपर्यंत जीवात्म्याचे आणि परमात्म्याचे ऐक्य कसे आहे याचं वर्णन केलं आहे. सर्वच जीवांचे परमात्म्याशी कसे ऐक्य आहे हेच ज्ञानेश्वर महाराज अखेरपर्यंत सांगतात. त्या परमात्म्याला वटेश्वर वगैरे अनंत नावे आहेत. हे चांगदेवा, त्या परमात्म्याचा तू पुत्र आहेस. म्हणजे उदाहरणार्थ, जसा कापराचा कण कापूररूपच असतो तसा तू परमात्मरूपच आहेस. परमात्म्यामध्ये आणि आत्म्यामध्ये ऐक्य भावना असते, त्याप्रमाणे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्येही ही ऐक्य भावना आहे. ज्ञानदेवो म्हणे तुझ माझा बोल ऐकणे, ते तळ हाता तळी मिठी देणे जयापरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझ्या माझ्यात भेद नाही, त्यामुळे ते जे माझे बोलणे आहे ते तुझेच बोलणे आहे आणि ते तू ऐकतो आहेस हे आपले दोघांचे बोलणे म्हणजे एका तळहाताने दुसऱ्या तळहाताला आलिंगन दिल्यासारखेच आहे. म्हणजे आपणच आपल्याला आलिंगन देण्यासारखे आहे, कारण तू परमात्मा स्वरूप आहेस तसाच मीही आहे. बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, का उजिवडे देखिजे उजिडा जेवी. मागच्याच दृष्टांताचे आणखी स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराज इथे करीत आहेत. ते म्हणतात, हे चांगदेवा, तुझा माझा संवाद म्हणजे शब्दाने शब्द ऐकावा किंवा गोडीनेच गोडी चाखावी वा प्रकाशानेच प्रकाश पाहावा तसा आहे. हे आपल्या दोघांचंही आत्मसुख आहे. सोनिया वरकल सोने जैसा, का मुखामुख हो आरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी. पुढे ते म्हणतात की सोन्याला सोन्याचा मुलामा द्यावा किंवा आपले आपणच पाहण्यासाठी मुखानेच आरसा व्हावे तसा तुझा माझा संवाद आहे. कारण ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावर मी उभा आहे त्याच आत्म्याच्या अधिष्ठानावर तूही उभा आहेस. गोडीये आपली गोडी, घेता काय नमाये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. गोडीला गोडीचाच स्वाद घ्यायचा असेल तर तोंडाची गरज नसते. तशी चांगदेवा, तुझ्या माझ्यात जी एकमेकांबद्दल आवड निर्माण झाली आहे म्हणजेच प्रेम निर्माण झालं आहे, ते गोडीने गोडीचा खावी त्याप्रमाणे आहे. सखया तुझे नि उद्देशे, भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे. हे सख्या चांगदेवा, तुला भेटण्याच्या इच्छेनी माझा जीव उल्हसित आनंदित झालाय, परंतु मी देहदृष्टीने तुला न भेटता आत्मदृष्टीने भेटतोय. कारण आत्मरूपाने भेटण्यात जी सिद्धी आहे ती केवळ देहाची भेट होण्यामध्ये विस्कटून जाईल. या कारणाने माझं मन तुला केवळ देहाने भेटण्यासाठी भीत आहे. घेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येवो पाहे मन, तेथे दर्शना होय अवजतन, ऐसे गमो लागे. चांगदेवा, तुझे दर्शन घ्यावेसे वाटते, कारण तू 1400 वर्ष योग सामर्थ्याने जगलास, प्रत्यक्ष काळाला अतीत केलंस. तुझ्या दर्शनाची इच्छा मनात बाळगायला जावं तर तुझं दर्शन व्हायच्या अगोदर माझं मन आत्मरूप होऊ लागतं. तू आणि मी एकरूप होतो आणि त्यामुळे तुझ्या दर्शनाची माझ्या मनाची इच्छा सफलच होत नाही. काही तरी बोले कल्पी, कान करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझी या स्वरूपी न घेती उमसू. सांगदेवा,
तू काहीही बोललास, काहीही कृती केलीस आणि काहीही कल्पना केलीस ना, किंवा काहीही कृती केली नाहीस, म्हणजेच कर्म किंवा कर्माभाव या दोन्ही गोष्टी तुझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाहीत. चांगया तुझे निनावे, करणे न करणे न भावे, हे काय म्हणो परी न धरवे मी पण हे. चांगदेवा, तुझे स्वरूप असे आहे की येथे करणे न करणे दोन्हीही उद्भवतच नाहीत, ते विकल्पच तुझ्या ठाई नाहीत. तू आणि मी तर एकरूपच आहोत, म्हणून माझ्या आत्मतत्वाशी जो उपाधीचा मीपणा आहे तो नाहीसा झालाय. लवण पाणीयाचा थावो, माजिरी घोनी गेले पाहो, तवतेची नाही मा काय घेवो माप जळा. चांगदेवा, मिठाने जर ठरवले की समुद्राची खोली मोजायची तर त्याला ते शक्य आहे का रे? अरे, मीठ पाण्यात पडल्याबरोबर विरघळून जाईल, ते पाण्याबरोबर वाहू लागेल, आणि जर मीठ पाण्यात शिल्लकच राहिलं नाही तर ते पाण्याची खोली कशी मोजणार? पाण्याची खोली मोजण्यासाठी ते मीठ त्या पाण्यात मीठ या स्वरूपातच राहायला हवे ना. तैसे तुझा आत्मया ते पाही, देखो गेलिया मीची नाही, तेथे तू कैचा काई कल्पावया जोगा. ज्ञानदेव म्हणतात, त्या मिठाप्रमाणेच हे चांगदेवा, जेव्हा मी तुझ्या आत्मतत्वाचा विचार करू लागतो तेव्हा विचार करणारा मी तुझ्या आत्मतत्वात विलीन होऊन जातो. माझा मीपणाच न उरल्यामुळे तू नेमका कसा आहेस, तुझे आत्मवैभव कसे आहे ह्याची मी कल्पनाच करू शकत नाही. त्यामुळे तुझ्या यौगिक व्यक्तिमत्वाचा मला थांगच लागत नाही. जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जे विमुके, तेवी तू ते देखोनी मीठाके काही न होनी. सांगदेवा, अरे जागे राहून निद्रा कशी येते व तो निद्रा पदार्थ काय आहे हे पाहण्याची इच्छा करणारा जागे राहून गाढ झोप अनुभवू शकतो का? आपण जागे राहिलो तर निद्रा नाहीशी होते. त्याप्रमाणेच तुझ्या ज्ञानरूपाचा योग स्वरूपाचा विचार करायला गेलो की मीच माझा हरवून बसतो. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी. या ओवीत ते चांगदेव आणि स्वतःच्या आत्मतत्वाची एकरूपता अधिक स्पष्ट करण्यासाठी अंधार आणि प्रकाशाचा दृष्टांत देतात. जिथे दाट अंधार आहे तिथे सूर्यप्रकाश नाही, आणि जिथे सूर्यप्रकाश आहे तिथे अंधार टिकतच नाही. आपण अंधारात बसलो असताना प्रकाश जरी नसला तरी आपण आहोत हे भान आपले नाहीसे होत नाही. तेवी तू ते मी गिवसी, तेथे तू पण मी पणेसी, उखते पडे ग्रासी भेटीची उरे. जसे अंधारात बसलो तरी आपण आहोत हे भान नाहीसे होत नाही, त्याचप्रमाणे त्या माणसाचं अस्तित्व नाकारता येत नाही. तो दृश्य नसला तरी तो द्रष्टा त्या न दिसणाऱ्या दृश्याचा शोध घेतो. तसे मी तुझे स्वरूप शोधतोय. येथे तूपणा आणि मीपणा पूर्ण नाहीसा झालाय, देहभाव नाहीसा झालाय. त्या स्वरूपाचा ग्रास झाल्यावर, म्हणजेच ते नष्ट झाल्यावर, अभेदत्वानी आपली केवळ भेट एकरूपता उरली आहे. आपले एक आत्मतत्वच अवशेष राहिलेले आहे. डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि तेणे चितो देखे न दंडळिता. डोळ्यांच्या कडा दाबल्या असता किंवा डोळा चोळला असता डोळ्यांपुढे सहजच काहीतरी चित्रविचित्र दृश्य दिसत असतात, आणि त्या डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार न होता त्या डोळ्यातून ती चित्रविचित्र दृश्य पाहिली जातात. तसंच परमेश्वराने निर्माण केलेली ही विविधांगी सृष्टी ही त्या चित्रविचित्र दृश्यासारखी आहे हे तू ध्यानात घे. मूळ तिथे काहीच नाही.
तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी मी तू वीण भेटी माझी तुझी। या चित्रविचित्र दृश्यांसारखी तुझी माझी भेट आहे। प्रत्यक्ष आपण एकमेकांना न भेटताही आपली एकमेकांशी भेट होणार आहे। चर्चा न होता, दृष्टी बहिर्मुख न होता, मी तूपणाच्या अभिमानाशिवाय तुझी माझी ही भेट आहे। आता गी तू या उपाधी ग्रासूनी भेटी नुसधी ते भोगिली अनुवादी घोळ घोळू। चांगदेवा, आता तू असं कर की हा देह म्हणजे मी, तो देह म्हणजे तू, या उपाधी सोडून दे। मी जशी आत्मरूपानी भेट घेतली, चर्चा केली, जसं शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू, आणि ज्या स्थितीचा इतका वेळपर्यंत अनुभव घेतला, अनुवाद केला, त्याच पद्धतीने तूही स्वतः सिद्ध होणाऱ्या भेटीचा अनुभव घे। आत्मभावानी मी जसा तुला आता भेटतोय, मी तूपणा बाजूला सारून, देहभावाला बाजूला सारून, आत्म्याच्या साक्षीने आपण जसे भेटलो, जो अनुभव मी घेतला तोच तू सुद्धा घे। तू सुद्धा मला त्याच आत्मतत्वाने येऊन भेट। त्यासाठी प्रत्यक्ष देहाचं मिलन, दृष्टीभेट होण्याची गरजच नाही रे, तो अनुभव तू घे। रुचतियाचे निमिसे रुचिते जे विजे जैसे का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी। चांगदेवा, आपण जेव्हा अन्नाचा स्वाद घेतो तेव्हा नेमकं काय घडतं? तर आपल्याला अन्नाची चव अतिशय आवडते, मग आपण त्या अन्नाचे चवदारपणाने सेवन करतो। मूळ अन्नाची चव आणि चव घेणारी, स्वाद चाखणारी जीभ चवीने अन्न ग्रहण करू लागते। चवत चवीचा स्वाद म्हणजे चव घेऊ लागते। आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपणच आपल्याला आरशात पाहत असतो। तैसी अप्रमेये प्रमेये भरली मौनाची अक्षरे भली रचोनी गोष्टी केली मेळीयेची। त्याचप्रमाणे चांगदेवा, तुझा माझा संवाद हा आश्चर्याला जिव्हा फुटणारा आहे, कारण सिद्धांत हाच विषय करून या संवादात भरला आहे। आणि जे आत्म्याचे स्वरूप वर्णन केवळ मौनानेच सांगता येईल, बोलून दाखवता येणार नाही, ते करण्यासाठी सुंदर अक्षरांच्या ओवींची रचना मी केली आहे। आणि जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्यासंबंधी तुझ्याशी चर्चा केली आहे। येचे करुनिव्याज तू आपण याते बुझ दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे। दिवा आपल्या स्वतःच्या प्रकाशाने जसं आपलं स्वरूप प्रकट करतो, त्याप्रमाणे तुझ्या माझ्यात असणाऱ्या एकत्वाच्या स्थितीची गोष्ट जी लिहिली आहे, तिच्या सहाय्याने तू आपल्या यथार्थ आत्मस्वरूपाला समजवू नाहीस। चांगदेवा, आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा दिवा आपल्याच प्रकाशात स्वतःचे सिद्ध रूप प्रकट करतो। त्याचप्रमाणे ह्या माझ्या छोट्या पत्रातून मी तुझे माझे जे एकत्व आहे, आपली जी एकच स्थिती झाली आहे, ती फक्त लिहिली आहे। त्याच्याच सहाय्याने मौनाच्या अक्षरातून हा संवाद गुंफला आहे। ह्या आत्मसंवादाच्या निमित्ताने तू स्वयंप्रकाशी आत्म्याला जाणून घे, आणि त्या स्वयंप्रकाशी आत्म्याच्या प्रकाशात आपला हा संवादी आत्मा आहे तो समजून घे। तैसी केलिया गोठी तया उघडीजे दृष्टी आपणिया आपण भेटी आपणा माझी। चांगदेवा, तुला एकच गोष्ट सांगतो की तू जर अनुभवाच्या दृष्टीने ह्या माझ्या मौनाच्या अक्षरातून प्रकट होणाऱ्या संवादाला जाणून घेशील, तर तुला असं लक्षात येईल की आपली भेट झालेलीच आहे। फक्त तू तुझी ज्ञानदृष्टी प्रेमाने उघड, म्हणजे आपली प्रत्यक्ष भेट न होताही होईल। चांगदेवा, आता तुझी ज्ञानदृष्टी उघडायला हवी रे। एकदा का ज्ञानदृष्टी उघडली की तुझे अहंभावनेने जगणे संपेल। त्याचा परित्याग झाल्याशिवाय हा तुझा माझा आत्म्याचा
मौनामधला संवाद तुला कळणार नाही. या पत्ररूपाने तुझ्याशी संवाद केल्यानंतर त्या संवादाच्या योगाने तू आपले ज्ञानचक्षु उघड. यालाच स्वतःच्या ठिकाणी आपली भेट आहे असं म्हणता येईल. जालिया प्रळयी एकार्णव अपार पाणियाची धाव गिळी आपुली उगव तैसे करी. जसं प्रलय काळात सर्व जलमय झालं असता सर्व प्रवाहांच्या उगमाला आणि प्रवाहाला ते पाणी नाहीसे करते, त्याप्रमाणे तू कर. म्हणजे ब्रह्म मीच आहे असा निश्चय कर आणि देहाच्या बाबतीत असलेला हा माझा देह असा भाव नाहीसा करून टाक. चांगदेवा, जेव्हा प्रलय होतो तेव्हा काय होतं? तर सर्वत्र फक्त पाणीच पाणी होतं. सर्व नद्या, नाले, समुद्र, महासमुद्र सर्व एकमेकांमध्ये मिसळून जातात. कुणाची नावंसुद्धा मग शिल्लक राहत नाहीत. पाणीच आपल्या प्रवाहाला गिळून टाकते, त्याप्रमाणे तू कर. एकदा का तुझ्या ह्या 1400 वर्षातले सर्व प्रवाह आहेत ते संपूर्णपणे एकाकार झाले की तुझी परमेश्वरी शक्ती आपोआपच जागृत होईल. म्हणजे काय? तर तुझ्यापाशी जे प्रवाह नांदत आहेत ते स्वतंत्र आहेत. तू भेदरहित होण्याशिवाय तुला पर्याय नाही हे तू लक्षात घे. ज्ञानदेव म्हणे नामरूपे विण तुझे साच आहे आपणपे ते स्वानंद जीवनपे सुखिया होई. ज्ञानदेव महाराज चांगदेवांना म्हणतात, हे चांगदेवा, आपल्या जीवामध्ये स्वरूपामध्ये नांदणाऱ्या आत्म्याला नाव नाही की रूप नाही. आपण तर आत्म्याच्या साक्षीने जगायला हवे, देहाच्या नव्हे. मग तू चांगदेव या नावाने कशाला जगतोस? चांगदेव हे तुझ्या देहाचं नाव आहे, आत्म्याचं नाही. तुझा आत्मा तर निर्गुण निराकार आहे. तू अशी कल्पना केली आहेस की तू ज्ञानमार्गाने योग मार्गाने मुक्त होणार आहेस. त्या कल्पना आता तुझ्या मनातून तू पूर्णपणाने काढून टाक. चांगदेवा, तुझी इष्टदेवता वटेश आहे आणि म्हणून तू चांगा वटेश्वर या नावाने ओळखला जातोस. परंतु ही तुझी खरी ओळख आहे का? नामरूपापलीकडे तुझ्या आत्म्याचे अस्तित्व नांदते आहे आणि ते तुझे सत्य सच्चिदानंद रूप आहे. चांगया पुढत पुढती घरा आलिया ज्ञान संपत्ती वेद्य वेदकत्व ही अतीती पदी बैसे. हे चांगदेवा, पुन्हा पुन्हा तुला हाच उपदेश आहे की तुझ्या अंतःकरण रूपी घरात ही ज्ञानसंपत्ती आल्यावर ज्ञाता ज्ञेय या भावाच्याही पलीकडे असलेले जे सच्चिदानंद पद, त्या सच्चिदानंद पदावर आरूढ हो. तू योगेश्वर युक्त जरी असलास तरी अहमच्या सान्निध्यातली तुझी जीवभावना सांडून आत्म्याच्या साक्षीनी तू जगायला लाग. मी ब्रह्मस्वरूप आहे या ज्ञानबोधात तू राहा आणि त्या स्वानंदाच्या अपूर्व अशा अनुभवाने तू सुखरूप हो, तुझे कल्याण हो. चांगदेवा तुझे निव्याजे माऊलिया श्री निवृत्तीराजे स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. चांगदेवा, तुझा अवकाश व्यक्त करणाऱ्या मौनाचा निःशब्द अक्षरांना म्हणजेच कोऱ्या पत्राला मी उत्तर लिहावे असे माझे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांनी मोठ्या प्रेमाने मला सांगितलं. पण त्यानिमित्ताने या माझ्या पत्रातली संपूर्ण स्वानंदरूपी सुंदर आत्मानुभवाची रसरशीत रसभरीत अनुभवी भाषा हा अपूर्व खाऊच जणू काही माझ्या सद्गुरूंनी मला दिला. तू केवळ निमित्त मात्र आहेस, हे सारे त्यांचेच वाग्वैभव आहे. निवृत्ती माऊलींनी तुला उपदेश करावयाच्या मिशाने तो मलाच उपदेश केला आहे आणि हे माझे सद्भाग्य आहे की हे रसाळ परमानंदाचे स्वानुभवी खाद्य मला मिळाले. एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळस आरिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. ज्ञानदेव आणि चांगदेव हे जणू समोरासमोर बसलेले आहेत
डोळस आरसेच होते असे वाटावे असा संवाद या पासष्टीतून रंगला होता. ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव हे दोघंही डोळस म्हणजे ज्ञानी होते. त्यांनी एकमेकांना आरसा मानून त्या आरशात आपलं स्वरूप पाहिलं आणि त्या दोघातील सर्व भेदभावच नष्ट झाला. तिये परी जो इया दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. चांगदेव पासष्टीची फलप्राप्ती काय होईल हे या ओवीत ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. जो साधक या पासष्टीतील ओव्यांना आरसा करील म्हणजेच जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य होण्यासाठी या ओव्यांचा विचार करील त्या आत्म्याला चांगदेवाला लाभले तेवढेच व्यापक सुख प्राप्त होईल. नाही ते चिकाय नेणो असे दिसे ते चिकैसे नेणो दिसे असे ते चिनेणो अपैसे ते की होईजे. चांगदेवा, शरीरात नांदत असलेला हा आत्मा वास्तविक निराकार आहे. त्या आत्म्यासंबंधी तो असा आहे तो एवढा आहे असं कधी सांगता येईल का? तो प्रकाश स्वरूपात नांदतोय. तो अपरिमित आनंददायी आहे. सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. त्या आत्म्याची प्रकाश जाणीव होणे हे महत्त्वाचं आहे. तो आत्मा शरीरात नांदतो आहे, तो दिसत नाही, म्हणून त्याचा अभाव कसा काय होईल? तो आहेच, हे तो दिसत नसला तरी स्वीकारावेच लागेल. ते आत्म्याचं सच्चिदानंद स्वरूप जाणून घेणं आवश्यक आहे. ते सद्रूप प्रकाशरूप व अपरिमित आनंदाने भरलेलं सर्वत्र अभिव्यक्त असताना सुद्धा मंदबुद्धी असलेल्यांना ते कुठेच दिसत नाही. निदे परवते निदई जणे जागृती गिळो निजागणे केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, हे चांगदेवा, निद्रेच्या पलीकडे जी एक आत्मस्वरूपी निद्रा असते आणि लौकिक जागृतीच्या पलीकडे जी लौकिक जागृतीला गिळून टाकणारी जागृती आहे, त्या अवस्थेत सहजपणाने जाऊन पोहोचता येईल अशी विलक्षण अशी माझ्या असंख्य अक्षरांची टपोरी ओव्यांची माला गुंफून त्या आत्म्यासंबंधी त्याच्या साक्षीभावासंबंधी माझे अनुभव या पत्रातनं विशद केले आहेत. परमात्मा स्वरूपाचे अज्ञान ती मूळ निद्रा, ती निद्रा मी दूर करीत आहे, ते अज्ञान मी दूर करीत आहे इतकेच. असे म्हणत ज्ञानेश्वरांनी या 65 ओव्यांच्या पत्रातून लिहिलेल्या आत्मानंदाची सांगता केली आहे. सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून योगी असलेल्या श्री ज्ञानदेवांनी चांगदेवाला पत्र लिहिले आणि त्या पत्रातल्या 65 ओव्यांमधून निर्गुण निराकार आत्म्याच्या सच्चिदानंद अवस्थेची जाणीव निरंतरपणे चांगदेवाला करून दिली. या पत्रातून ज्ञानेश्वरांनी जणू काही आपल्या प्रज्ञेच्या आणि प्रतिभेच्या माध्यमातून अवकाशाची प्रदक्षिणा सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या साक्षीने पूर्ण केली आहे. आपली सिद्धावस्था या चांगदेव पासष्टीतून त्यांनी प्रकट केली आहे. सद्गुरू निवृत्तीनाथांना नमस्कार करून ज्ञानेश्वरांनी पत्राची घडी केली आणि निवृत्तीनाथांच्या हाती दिली. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांच्या मस्तकावरून आपला प्रेमळ हात फिरवला. ज्ञानदेवांच्या नेत्रातून कृतज्ञतेच्या अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांनी निवृत्तीनाथांच्या चरणाला घट्ट मिठी मारली. निवृत्तीनाथांनी त्यांना उठवलं, हृदयाजवळ धरलं आणि म्हणाले, ज्ञानदेवा, तुझा हा ज्ञानप्रवास आज पूर्ण झाला. गीतेवर तू सुंदर भाष्य केलंस, आपला आत्मानुभव अमृतानुभवात ग्रथित केलास आणि या पत्रातून आत्मसाक्षात्कार प्रकट करून या पत्राद्वारे तू योगी चांगदेवाला आत्मप्रतीतीच्या साक्षात्कारापर्यंत आणलंस. हे 65 ओव्यांचं पत्र चांगदेवांकडे त्यांनी पाठवून दिलं. ती ही चांगदेव 65. या 65 ओव्या म्हणजे भागवत धर्माची 65 सूत्रच आहेत.